मावळ तालुक्यात 15 ग्रामपंचायतींचं मतदान शांततेत पार पडलं. 86.13% मतदान झालंय. 19 पैकी 4 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे 15 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं तर 5 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक पार पडली. सोलापूर जिल्ह्यामध्ये 101 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. विविध गावांमधून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 81.32% इतकं मतदान झालं. वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये पोटी आणि कारंजा तालुक्यामध्ये कामठवाडा या दोन ग्रामपंचायतींसाठी सरपंच आणि सदस्यपदासाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. सरासरी 83.23% मतदान झालं. जिल्ह्यातल्या 14 ग्रामपंचायतमधल्या 14 सदस्यांसाठी पोटनिवडणूक शांततेत पार पडली. भंडारा जिल्ह्यामध्ये 66 ग्रामपंचायत आणि 5 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका पार पडल्यात आणि 2 ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आलेल्या 64 ग्रामपंचायतींकरता 70% मतदान झालंय. राहता तालुक्यातलं मतदान पूर्ण होताच खासगी गाडीनं ईव्हीएम तहसील कार्यालयामध्ये पाठवल्यानं काही काळ गोंधळ झाला. राहता तालुक्यातल्या वाकडी गावामध्ये ईव्हीएम मशीन धीम्या गतीनं काम करत असल्यानं मतदान प्रक्रिया उशिरानं संपली. वाशिम जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. मात्र 40 सदस्य तर 4 सरपंचपदाच्या जागांसाठी कुणी अर्जच भरला नसल्यानं या जागा रिक्तच राहणार आहेत. 22 सदस्य बिनविरोध झालेत आणि केवळ 14 जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक झाली आहे. काटेवाडी मतदारांना पैसे वाटल्याचं भाजप आणि राष्ट्रवादीनं परस्परांवर आरोप केले. सत्ताधारी भाजपला जर माध्यमांकडे जावं लागत असेल तर ते गृहमंत्र्यांचं अपयश आहे अशी टीका करत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. तर जेव्हा पराभव समोर दिसतो तेव्हा अशी कारणं पुढे केली जातात अशी टीका मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना हृदयाचा त्रास झाला. एकनाथ खडसेंना जळगाव शहरातल्या गजानन हार्टकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता पुढच्या उपचारांसाठी ॲम्ब्युलन्समधून मुंबईला आणण्यात आलं अशी माहिती त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी दिली. आपण शूद्र असल्यानं सुप्रिया सुळेंचे सॉफ्ट टार्गेट आहोत असा खळबजनक आरोप करत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. सुप्रिया सुळेंकडून सातत्यानं तटकरेंचा उल्लेख ती व्यक्ती असा केला जातो त्यावर प्रश्न विचारला असता तटकरेंनी हा आरोप केला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार आहेत. अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्यानं त्यांना आरामाची गरज असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. अजित पवारांची तब्येत बरी झाल्यावर सुप्रिया सुळे त्यांची भेट घेणार आहेत. बीडमधल्या हिंसाचाराची एसआयटी चौकशी करा अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे आणि या संदर्भात ते लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. बीडमधल्या जाळपोळीच्या घटना या अत्यंत दुर्दैवी आहेत आणि यामागचा मास्टर माइंड शोधून कडक कारवाई करायला हवी असंही मुंडेंनी म्हटलं आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर झालेली तोडफोड आणि जाळपोळीची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. प्रत्यक्षदर्शी असलेल्या योगेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंना या घटनेची सविस्तर माहिती दिली. मालेगावातल्या राजकारणामध्ये एक दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालं. वेगवेगळ्या पक्षात असणारे नेते सार्वजनिक कार्यक्रमात मनसोक्त गप्पांमध्ये रंगले होते. बाळासाहेब थोरात, दादा भुसे आणि बबनराव घोलप हे मुस्लिम सामुदायिक विवाह सोहळ्यात उपस्थित होते. यावेळी या तिघांमधल्या गप्पा विनोद आणि चर्चा पाहून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आलं. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी सदावर्ती आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. ज्यांनी एसटी संप पुकारला ते सरकारचेच लोक आहेत असा आरोप त्यांनी केला आणि यावेळी त्यांनी नीलम गोऱ्हेंच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसच्या नेत्यांकडे दारूच्या दुकानांचं लायसन्स आहे असा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. राजकीय नेत्यांकडे मादक पदार्थांचं लायसन्स नको अशी मागणीही मुनगंटीवारांनी केली आहे. दिल्लीतल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी गाणं गायलं आणि यावेळी फडणवीसांनी पुष्पा सिनेमातलं शिवल्ली गाणं गायलं. नितीन गडकरींनी देखील साथ दिली.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा विधिमंडळाला थेट नाकारता येणार नाही, निर्णयातल्या त्रुटी दूर करण्यासाठी विधिमंडळ नवा कायदा करू शकतं असं परखड मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केलंय। न्यायालयाच्या निर्णयामध्ये त्रुटी आढळल्या तर विधिमंडळ नवे कायदे करू शकतं असंही चंद्रचूड यांनी म्हटलंय। मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची व्याप्ती आता राज्यभरासाठी वाढवण्यात आली, मात्र ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला। या निर्णयाविरुद्ध ते हायकोर्टात दाद मागणार आहेत। सुप्रीम कोर्टातल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर आमचा फारसा विश्वास नाही आणि त्यातून मराठा समाजाला न्याय मिळणार नाही असं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलंय। कोर्टात दगाफटका होण्याची भीती त्यांनी बोलून दाखवली आहे। 1 डिसेंबरपासून राज्यामध्ये पुन्हा साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे असं जरांगेंनी स्पष्ट केलंय। कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं आज बैठकीसाठी जरांगेंना सुद्धा निमंत्रण दिलंय। शिंदे समितीची आज मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे। कुणबी मराठा दाखले देण्यासंदर्भात या बैठकीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा होणार आहे। रत्नागिरीच्या दापोलीत कुणबी मराठा अशी पहिली नोंद आढळली आहे। शासनाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच तहसीलदार कार्यालयामध्ये कुणबी मराठा जात नोंद शोध मोहीम सुरू आहे। यावेळी महसुली जन्म मृत्यू नोंद दप्तरामध्ये 1965 सालची ही नोंद आढळली। मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत नोकर भरती करू नका। जालन्यातल्या भाजपचे बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून ही मागणी केली आहे। जलसंपदा विभागातल्या 14 संवर्गातल्या सरळसेवा पद्धतीनं भरल्या जाणाऱ्या 4497 पदाच्या भरतीला स्थगिती द्या अशी मागणी कुचे यांनी केली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेतली। आरक्षणाच्या लढाईमध्ये मराठा समाजाला नवं नेतृत्व मिळालं असं दानवे यावेळी म्हणाले आणि त्यांच्या नेतृत्वात आरक्षणाचा लढा सुरूच राहील, त्यामुळे त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी जरांगेंना केलं। संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मनोज जरांगेंची भेट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही घेतली। यावेळी त्यांनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि लवकर बरं व्हावं अशी सदिच्छा व्यक्त केली। मनोज जरांगे पाटलांना आताच भेटणार नसून ते आता हॉस्पिटलमध्ये असल्यानं ते त्यांची काळजी घेतात, त्यांनी लवकर बरं व्हावं अशी इच्छा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली। पुणे आयसिस दहशतवादी मॉड्यूल प्रकरणामध्ये एनआयएनं 7 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलंय। आयसिस संघटनेचा दहशतवाद आणि संबंधित कारवायांपुढे नेण्याच्या उद्देशानं हे आरोपी निधी गोळा करत असल्याची माहिती या आरोपपत्रात देण्यात आली आहे। मुंबईमधल्या एनआयए विशेष न्यायालयामध्ये आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। पालघर दौऱ्यावर असलेल्या अमित ठाकरेंचं श्वान प्रेम पाहायला मिळालं। गणेशपुरीला जात असताना त्यांना एक कुत्र्याचं अत्यवस्थ अवस्थेतलं पिल्लू आढळलं। यावेळी त्यांनी या गाडीतून खाली उतरत या पिल्लाजवळ बसून त्यांच्यावर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या। पालघरमध्ये मनसे नेते अमित ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान वाहतुकीची कोंडी झाली। कोडूस इथं मनसे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन अमित ठाकरेंनी केलं तेव्हा ताफ्यातल्या गाड्या रस्त्याच्या मध्येच थांबवल्यामुळे अर्धा तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। जनतेनं त्यावर संताप व्यक्त केला। बदलापूर कर्जत महामार्गावर वांगणी दरम्यान रस्त्यावर भरपूर खड्डे पडलेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे, त्यामुळे दिवाळीपूर्वी या रस्त्यावर खड्डे भरले नाहीत तर मनसेनं सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा दिला आहे। धूळ नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेनं आता कठोर पावलं उचलली आहेत। राडा रोडा वाहतूक करताना वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 4,71,000 दंड वसूल करण्यात आला। 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान ही कारवाई करण्यात आली, यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आहे। वसई विरार महानगरपालिकेनं प्लास्टिक विरोधात मोठी कारवाई केली आहे। यामध्ये वसईच्या डी प्रभागातून सुमारे 6.5 टन प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे। वसई पालिकेनं केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास।